कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी ध्येयावर लक्ष केंद्रित करून ते मिळवण्यासाठी अपार कष्ट महत्त्वाचे असतात. त्यामुळे प्रत्येकानं ध्येय निश्चित करून ते मिळवण्यासाठी लक्ष केंद्रित करून प्रयत्न करावेत, असं आवाहन इचलकरंजी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर जी एस ढवळे यांनी केलं. इचलकरंजी इथल्या व्यंकटराव हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. इचलकरंजीतील व्यंकटराव हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमधील 5वी आणि 8वीच्या गणित प्रज्ञा परीक्षा तसंच 10वी 12वी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ जी एस ढवळे, चेअरमन दीपक राशिनकर, सचिव कौशिक मराठे, कार्यकारी सदस्य टी एम पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. इयत्ता 10वी परीक्षेत इचलकरंजी शहरात प्रथम आलेली मुशरत दानवाडे, वैष्णवी सप्तसागरे, तन्मय पाटील तर 12वी परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या श्रेयस सुतार, आकाश बर्गे, काजल गिरी या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आलं. फेब्रुवारी 2024 झालेल्या गणित प्रज्ञा परीक्षेत व्यंकटराव हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या इयत्ता 5वी आणि 6वीच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश मिळवलंय. त्यामध्ये वरद बनने हा राज्याच्या गुणवत्ता यादीत 16वं स्थान मिळवून शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरला. त्याची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. त्याचप्रमाणे वीरा मांगलेकर, श्रावणी शिंत्रे, आयुष मिर्जे, वीरेंद्र दत्वाडे, देवेंद्र दत्वाडे हे विद्यार्थी प्रमाणपत्र धारक ठरले आहेत. यश मिळवण्यासाठी ध्येयावर लक्ष केंद्रित करून ते मिळवण्यासाठी अथक परिश्रम करण्याचं आवाहन डॉ ढवळे यांनी केलं. कार्यक्रमाला मुख्याध्यापक ए ए खोत, उपमुख्याध्यापिका ए एम कांबळे, एम एस खराडे, एस ए जांबोणी, आर एस कुलकर्णी, आर ए आलोणे, पी व्ही आंबोळे यांच्यासह शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.